खंडेराया संग शोभून दिसती म्हाळसा देवी सुंदरी, भक्त भंडाऱ्याचा उदो करती येऊन तुमच्या द्वारी। सौभाग्यवतीचे सुलक्षण सुखदुःखात नांदती सासरी, दर्शन घेऊ चला खंडेरायांचे, आपण जाऊया जेजुरी। नमस्कार, आज आपण आलोय ते जेजुरीला, महाराष्ट्राच्या कुलदैवताला, म्हणजेच खंडोबांच्या दर्शनाला। साधारण 200 पायऱ्या चढून गेल्यावर मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबांचे दर्शन होते। 9 लाख पायरीचा डोंगर असंही या डोंगराला म्हणलं जातं। जेजुरीमधील हे एक जागृत देवस्थान आहे। धनगर, आगरी, कोळी अशा अनेक लोकांचे हे आराध्य दैवत मानले जाते। हे आहे जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार। उंच डोंगरावर असलेल्या कडे पठार ह्या ठिकाणी जुनं खंडोबाचं स्थान होतं, पण आता मात्र इथे नव्याने देवळाचं बांधकाम झालेलं आहे। 1712 या देवळाचं बांधकाम झालं। मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याची नोंद आहे। सतयुगात श्रीराम नावाने पाषाणही तरले सागरी, दैवी रूप असूनही आम्ही का मारतो गर्भातल्या पोरी। मनुष्याने जगी राहूनी बनू नये कधीही अविचारी, दर्शन घेऊ चला खंडेरायाचे, आपण जाऊया जेजुरी। तेल जाळा आणि विघ्न टाळा ह्या कल्पनेतून इथे येणारे अनेक भाविक इथे वाटीभर तेल खरेदी करून या अग्नीला समर्पित करतात। मुख्य मंदिरासमोर 60 मीटर व्यासाचे पितळी पत्र्याचे कासवे, यावर अनेक जण असा भंडारा उधळतात व नवस बोलतात। इथे तळी भरणे हा विधी देखील अनेक जण करतात। ताटामध्ये खोबरं भंडारा घ्यायचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची आणि मग खोबऱ्याची उधळण करायची। हे आहे खंडेरायांचे मुख्य मंदिर। चला आता थेट दर्शनाला जाऊयात। इथपर्यंत पोचायला साधारण 35 ते 40 मिनिटं लागतात। नंतर पुढे असं रांगेमध्ये उभं राहून दर्शनाला 1 ते 1.25 तास। अशा जयघोषांच्या वातावरणात आपण मूळ मूर्तीच्या दर्शनासाठी गाभाऱ्याच्या दिशेने जातोय, खंडेरायांच्या दर्शनाला। यळकोट यळकोट, जय मल्हार, सदानंदाचा विजय असो। यळकोट यळकोट, जय मल्हार। तर मंडळी, हे आहे प्रसिद्ध असं जेजुरीचं मंदिर। इथल्या श्रद्धेपोटी हजारो लाखोंच्या संख्येने भाविक इथं येतात, भक्तगण संतुष्ट होऊन परत फिरतात। इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच काळानंतर जेव्हा शहाजीराजे व छत्रपती शिवरायांची भेट ठरली तेव्हा धार्मिक संकेत असल्याने एखाद्या तीर्थस्थळी ती भेट व्हावी असं ठरलं आणि ते ठिकाण होतं जेजुरी। मंडळी, अशीच विविध भन्नाट ठिकाणं अनुभवण्यासाठी आपल्या ह्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।